सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन। तर आज आहे आपली 19 तारीख, 19 सप्टेंबर। सो हे बघा, मित्रमंडळी आली आता घरी आणि अजून यायचे बाकी आहे। किरण गट्या अजून बदलापूरहून काका येतात, ते यायचे बाकी आहे। बघा, सर्व रेडी झालेली एकदम मस्त पैकी। मम्मी पप्पा पण रेडी आहे, पूजेचं सामान सुद्धा रेडी आहे, आपले विठ्ठल माऊली सुद्धा उभे आहे। पप्पा घरी येतात, आपले पप्पा जास्ती लांब नाही, पप्पा आपले जवळच आहे, आपले घरीच बनवलेले, तुम्हाला माहिती आहे। सो छोटू गेलाय प्रसाद आणायला। सो आता आपण थोडा वेळ वेट करू सर्वांचा, मग त्यानंतर मूर्ती तुम्हाला माहिती आहे कुठे, साईडलाच बाजूच्या घरात मूर्ती आपण बनवलेली। सो मूर्तीचं आपण आगमन करू। सो काय जात हे बघा, मम्मी इथं पूर्ण पूजेची तयारी चालू करते, ते स्थापनेचं ते काय बोलतात ते रास ते मांडून घेते मम्मी। आपलं डेकोरेशन तर तुम्ही बघितलं आधीच की कसं बनलेलं होतं, याचा व्हिडिओ सुद्धा आपला चॅनलवरच आहे। सो आता थांबलोय, अजून कोणी आले तर नाही। हे बघा, छोट्या आता आलंय, आता आलं घेऊन बन्या शेड आलेलं आहे। तर हे बघा, आपले शेट माणसं आलेले। हे बघा, नमस्कार। आपले कोण, किरण जेवढं सांगते तेवढं नाही तर मामा। हा, दहेंडीच्या ब्लॉग मध्ये बघून घ्या, आपला मामा आहे। तर आता अजून कोण यायचं बाकी? अजून येत आहे, आपला योग गेलाय आता। कोण गेलाय? कार्तिक। सो आता हे बघा, आपण मूर्ती आणून घेऊ, म्हणजे आगमन करून घेऊ घरात। आणि हे बघा, हे मागच्या वर्षी आपण एवढे वाजवले, हालत करून ठेवली, आता हे पण आता सुद्धा छोटे जाणारे बनवायला द्यायला तुम्ही नव्हते, त्यामुळे या वर्षी तुम्हाला भजन ऐकायला भेटते सगळे। आता या टायमाला तुम्हाला एवढे भजन ऐकायला भेटणार आहे, हे म्हणजे विचारूच नका। गजानन शिरसाट आहेत आमचे, त्यांचा सूर तुम्ही बघू शकता, एक नंबर सूर आहे त्याचा। यावेळेस माईक सिस्टम नवीन आहे, माईक सर्व नवीन आणलेले सगळे, ढोलकी पण आलेली आहे अजून एक नवीन। सो आधी आपण मूर्तीचं आगमन करून घेऊ। गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। चला बाप्पाचं आगमन, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या। चला या ठिकाणी आलोय आपण आता, लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जायचंय, दक्षिणा महाराज आले आमचे। हे बघा, दीपक महाराज येऊ दे पुढे, येऊ दे, व्हेरी गुड व्हेरी गुड, येऊ दे सेंटरला येऊ दे। बस
सो हे बघ आपलं घरचं आगमन झालेलं आहे आणि आपण आता मंदिरात आलेलो आहे. मंदिरात अजून मूर्ती आलेली नाहीये आणि हे बघा रावल्या पण आलेला आहे. रावल्या मूर्ती आली का? आली. चला आपण रावलची आता आरती करून घेऊ, मग मंदिरात येऊ, मग मंदिराची मूर्तीची स्थापना करू. चला आता आपली आरती झालेली आहे राहुलच्या इथली, पण आता आपला सार्वजनिक गणेश उत्सव, आपली मूर्ती घेऊन यायची लाडकी संतोष नगरच्या राजाची. आता इकडे जायचंय, आता आले बँड वगैरे सगळं लावलंय आम्ही. आता हे बघा सगळी गँग येते आमची सोबत. तर पुढच्या ब्लॉगमध्ये एकदम मोठा सरप्राईज आहे, किरणसाठी पण आहे, सगळ्यांसाठीच आहे, तुमच्यासाठी पण आहे. मोठा सरप्राईज, मोठा सरप्राईज आहे. आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा, नक्की बघा. आरतीची सुरुवात होते, सर्वांनी मंदिरात उपस्थित राहावे. सो गाइस, आता आपल्या मंदिरातली मूर्तीची स्थापना झालेली, आरती पण झालेली, बघू शकता कसं वाटतं डेकोरेशन तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आता थोडं इथं काहीतरी मीटिंग चालू आहे तर थोडं इग्नोर करा इथं. तर आता आपण जातोय घरी, भूक लागली जाम. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि काय करा सर, सबस्क्राईब करा. काय सर, काय करा, सबस्क्राईब करा चॅनल आपलं. अरे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपलं चॅनल सरप्राईज करा. चला.